ज्यांचं बँकांमध्ये खातंच नाही अशांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणारी प्रधानमंत्री जनधन योजना आजपासून सुरू होते. फक्त 3 मिनिटांमध्ये फिंगरप्रिंट घेऊन कुठल्याही शुल्काशिवाय आता बँकेत खातं उघडता येणार आहे. प्रत्येक खात्यासोबत एक फ्री रुपये कार्डही दिलं जाणार आहे. सोबत असणार आहे फ्री मोबाईल बँकिंगची सोय आणि 1 लाखांचं विमा कव्हरही. देशातल्या ग्रामीण आणि अतिदुर्गम भागांमध्ये राहणाऱ्यांचंही आता बँक खातं असेल आणि हातात डेबिट कार्डही. मोदी सरकार घेऊन आलंय मेरा खाता भाग्य विधाता ह्या मिशन खाली प्रधानमंत्री जनधन योजना. तुमच्या नजरेत आहे कोणी ज्याचं बँक खातं नाही, त्यांना सांगा बँकेत खातं उघडणं आता अगदी सोपं आहे असं सांगत ह्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन सरकार करतंय. या योजनेअंतर्गत बँकेत मोफत खातं उघडता येणार आहे. प्रत्येक खात्यावर खात विमाही देणार आहे. 1 रुपया प्रीमियम घेऊन बँकेकडून वेगळा विमाही मिळेल. रुपे कार्डाचा वापर करून देशातल्या कुठल्याही एटीएम मधून पैसे काढता येतील. खाते नियमानुसार नीट हाताळले तर 6 महिन्यात ओव्हरड्राफ्टचीही सुविधा मिळेल. सरकारनं ह्यासाठी राष्ट्रीय आणि खासगी बँकांना खास शिबिरं घ्यायला सांगितलंय. रिझर्व्ह बँकेची सहयोगी कंपनी NPCL ह्या योजनेची महत्त्वाची भागीदार आहे. अकाउंट ओपनिंग के लिए एक नया तरीके से काम किया जाएगा, जहां यो जो आधार है बहुत सिंपल वे में अकाउंट ओपनिंग हो जाएगा. उसके बाद अकाउंट ओपन होने के बाद अकाउंट में कैसे पैसा आएगा, गवर्नमेंट का बहुत सारे स्कीम से वो पैसा आता है, तो अभी वो सब पैसा वो बैंक अकाउंट में आएगा तो उसमें क्रेडिट होगा. प्रधानमंत्री जनधन योजनेची खासियत म्हणजे बँकेत खाते उघडताच सहज आणि मोफत मोबाईल बँकिंगची सोय देखील उपलब्ध होणार आहे. कोणत्याही फोनवरून बँकिंग खातं चालवता येईल, तुमचा बॅलन्स तपासता येईल, स्टेटमेंट पाहता येईल आणि 5000 रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफरही करता येतील. आधार कार्ड असेल तर इतर कुठल्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना फिंगरप्रिंट आणि रेटिना स्कॅन नंतर केवळ 3 मिनिटात खातं उघडता येणार आहे. काही ठिकाणी बँक खात्यांबरोबरच आधार कार्डही काढण्यासाठी खास शिबिरं घेण्यात येतील. जिसके पास आधार कार्ड है उसको कोई कोई किसी भी डॉक्यूमेंट लेना नहीं है, जरूरत नहीं है. उनको आधार कार्ड का फोटोकॉपी भी लेना जरूरत नहीं है. उनको सिर्फ कार्ड लेके दिखाना है जी मेरे पास आधार कार्ड है, मैं अकाउंट ओपन करना चाहता हूँ. नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा केली. जास्तीत जास्त लोकांना बँकिंग सुविधा पोहोचवणं हा योजनेचा उद्देश आहे. सबसिडी, पेन्शन आणि विमा ह्यांसारखे फायदे थेट लोकांना मिळावेत हा यामागचा हेतू आहे. तरुण शर्मा, कुमार कार्तिक यांसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.